नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। मिलिट्री ट्रेनिंग में निपुणता हासिल की है। साहब ने इन्फेंट्री स्कूल बेलगाम, इन्फेंट्री स्कूल महू, आर्मी और कॉलेज महू, डिफेंस सर्विसेज टॉप कॉलेज वेलिंगटन और कॉलेज ऑफ डिफेंस मैनेजमेंट में काफी कोर्स भी किए हैं। साहब ने अपने सर्विस के दौरान नव गढ़वाल राइफल यूनिट कमांड निरीक्षण करता असताना कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते असा कार्यक्रम संपन्न होतोय। कर्नल वेटरन सन्माननीय विशाल चंद्र मल्होत्रा सर, यानंतर विसर्जन
महाराष्ट्र आणि गोव्याचा एरिया, त्याचबरोबर पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी चंदू जगताप, त्याचबरोबर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. मुख्य अधिकारी आदरणीय तहसीलदार विक्रमसिंह राजपूत, सर्व माजी सैनिक आपण आपल्या शुभ हस्ते सर आपण उद्घाटन करावा ही नम्र विनंती. भारत माता की, भारत माता की. त्याचबरोबर प्रेझेंटेड बाय इंडियन आर्मी टँक T-55 वॉर ट्रॉफीचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. भारत माता की, भारत माता की. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय कर्नल लेफ्टनंट विशाल चंद्र मल्होत्रा सर यांचा परिचय देण्यासाठी मी विनंती करतो. सन्माननीय इस्माईल सय्यद सर कृपया. कमांड भी रहे हैं साहब ने, साहब ने कारगिल भूटान दिया है. साहब के इस काम को देखते हुए उन्हें भारत सरकार ने ऑपरेशन विजय, फॉरेन सर्विस, यूएन मिशन, जीओसी, कमांडेशन कार्ड, साउथ वेस्टर्न कमांड दो बार, सेंट्रल कमांड एक बार, इन पदकों से नवाजा गया है. साहब के परिवार में पत्नी एक बेटा एक तय दिल से मैं कर्नल साहब का स्वागत करता हूँ. जय हिंद. आजच्या या कार्यक्रमाचं प्रस्तावित म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी त्यांच्या शुभ असते. आजचा अलोकार्पण सभेकडे संपन्न होतोय. तर सन्माननीय कर्नल सर, जेजरीचे मुख्य अधिकारी सन्माननीय चारुदत्त इंगळे सर आणि सीएफईडीचे सन्माननीय वायकुळे सर, सरदार सर आणि सुभेदार आदरणीय चंदू काकांनी खऱ्या अर्थानं सासवडच्या विकासामध्ये आपलं फार मोठं योगदान त्या ठिकाणी दिलं आणि 2008 साली शिवस्मृती प्रतिष्ठानची स्थापना आदरणीय काकांनी त्या ठिकाणी केली. ही स्थापना करत असताना आपण आज शिवतीर्थावरती पाहत आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभा केला, ज्याच्यामधून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील पुतळा बाजी मंडळी या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. 2017 साली आपल्या सर्वांचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज, समुद्र सपाट्यापासून सर्वात उंच असलेला आपला 100 फुटी राष्ट्रध्वज हा पालखीत या ठिकाणी शिवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून तो नगरपालिकेच्या सहकारातून त्या ठिकाणी उभा करण्यात आला आणि आज आपण या सर्व गोष्टीचा साक्षीदार होत आहोत की आज T-55 रणगाडा हा आपल्याला या ठिकाणी इंडियन आर्मीकडून मिळाला. खरं तर याचा जो काही प्रवास आहे हा मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. 21 मार्च 2021 साली माझी प्रतिष्ठान पुरंदर अर्ज हा शासकीय अधिकाऱ्यांच्या सर्व सहाय्य वगैरे घेऊन हेडक्वार्टर दक्षिण मुख्यालय महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया या ठिकाणी दाखल केला, ज्या ठिकाणी आदरणीय कर्नल सर त्या ठिकाणी आहेत. यानंतर 17 मे 2021 हा प्रस्ताव पुढे हेडक्वार्टर MNG & GOA एरियाकडून हेडक्वार्टर DM & G सब एरियाकडे गेला. 18 मे 2021 रोजी हेडक्वार्टर सदर्न कमांडने हा प्रस्ताव पुढे इंडियन आर्मीकडे पाठवला. एक सदर प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवला आणि 8 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र सरकारने तो मंजूर करून आर्मी हेडक्वार्टरकडे हा प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव 21 फेब्रुवारी 2023 रोजी आर्मी हेडक्वार्टरने टँक T-55 मंजूर करून हा आपल्याला CAFED यांच्या 2023 रोजी T-55 वॉर ट्रॉफी CAFED कडून आपण ताब्यात घेतली आणि 13 तारखेला आपण या ठिकाणी तो टँक आणून उभा केला. याच्यामध्ये ज्यांचं ज्यांचं खऱ्या अर्थानं सहकार्य लागलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. याच्यामध्ये माझे सैनिक प्रतिष्ठान यांचा फार मोठा वाटा आहे. सासवड नगरपालिका, माझे सैनिक प्रतिष्ठान आणि शिवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज
हा 355 रणगाडा या ठिकाणी आपण उभा पाहत आहोत। खरं तर आदरणीय काकांचं ते स्वप्न होतं, ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी सरांना विनंती केली की सर असा टँक आपल्याकडे येतोय तर आपल्याला प्रस्ताव देता येतोय तर आपण हे काम करायचं का, आणि सरांनी थोडासाही विलंब न करता त्याच वेळेस सांगितलं की आदरणीय कैलासवासी काकांची ती मनोकामना होती, त्यांची ती इच्छा होती की रणगाडा आपल्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या सासू शहरामध्ये असला पाहिजे, आणि आज आपण त्या सर्वांचे साक्षीदार होत आहोत की आज शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगम आपण आज आपल्या पवित्र नदी सासवडमध्ये पाहत आहोत। या कार्यक्रमासाठी आयोजन सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल शिवस्मृती प्रशांच्या वतीने मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आणि माजी सैनिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय नामदेव अप्पा कुंभारकर यांना विनंती करतो की आपण माजी प्रतिष्ठानबद्दल थोडक्यात माहिती व्यक्त करावी। प्रथमतः सर्वांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिकाच्या शुभेच्छा। आज आपल्या पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आणि सासवडच्या सासवड शहराच्या पुण्यनगरीमध्ये आज आपल्या कर्नल साहेबांच्या हस्ते आत्ताच्या त्यांचा लोकार्पण सोहळा झाला। त्या लोकार्पण सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या हस्ते तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय संजयजी जगताप साहेब उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। त्याचप्रमाणे प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि शिवसाहेब यांचं सर्वांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो। त्याचप्रमाणे रमेश वालकुळे साहेब असतील, त्यांचं देखील मी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर या आमचं प्रतिष्ठान गेल्या 2019 रोजी स्थापन झालं, आणि स्थापन झाल्यानंतर आम्ही तालुक्यातले सगळे माजी सैनिक एकत्र करण्याचा प्रयत्न केला। तालुक्यात जवळपास 2000च्या आसपास माजी सैनिक आहेत आणि त्यांना सगळ्यांना एकत्र करून प्रतिष्ठानच्या माध्यमातून छोटी मोठी कामं करतो, त्यामध्ये खास करून NCCच्या मुलांना आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये जाण्यासाठी करिअर गायडन्स करणे, त्याचप्रमाणे महसूल विभागातील काही माजी सैनिकांच्या अडचणी असतील, पोलीस विभागाच्या काही माजी सैनिकांच्या अडचणी असतील, या सर्व अडचणी सोडवण्याचं काम आम्ही माजी सैनिक प्रतिष्ठानच्या वतीने करतो। त्याचप्रमाणे टँक संदर्भात बोलायचं म्हटलं तर आत्ताच सागर सरांनी सांगितलं, स्वर्गीय चंदूकाका जगताप यांचं एक इच्छा होती की बाबा सासवड शहरामध्ये टँक असावा किंवा तोफ असावी असं चर्चा झाल्यानंतर आम्ही माजी सैनिक प्रतिष्ठानच्या वतीनं त्याचा गेली 2-3 वर्ष फॉलोअप घेतला, आणि या फॉलोअपमध्ये खरं तर सर्वात महत्त्वाचं काम नगरपालिकेचं होतं की त्याची देखभाल, दुरुस्ती, मेंटेनन्स हे सगळं पाहणं। त्यासाठी आमदार साहेबांनी नगरपालिकेला आदेश देऊन ते सर्व प्रस्ताव त्यांचा मिळाल्यानंतर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय संजय जगताप साहेब यांनी मंत्रालयापर्यंत आम्हाला इतकी साथ दिली। 3 वर्ष कोरोनाचं काळ हे सर्व पार करताना त्या सर्व गोष्टीत आपल्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सबऱ्याचे जीवनशी साहेबांनी इकडे व्हिजिट दिली इंग्रजी साहेबांनी, असं सर्व हा त्यांचा प्रवास करत शेवट दिल्ली हेडक्वार्टरला आपलं सर्व प्रकरण गेलं। दिल्ली हेडक्वार्टरमधून ते रिटर्न आलं, परत त्याच्यात बराच प्रयत्न करून आमदार साहेबांनी नंतर इकडच्या खासदार साहेबांना सांगून पुढं त्याचा फॉलोअप थोडा घेतला आणि त्याला यश आलं, आणि या सर्व कामात आपल्या तालुक्यातले काही आमदार साहेब आर्मी हेडक्वार्टरमध्ये काही सर्व्हिसला ऑन ड्युटी सोल्जर होते, त्यांनी देखील खूप मदत केली। त्यामध्ये योगेश कदम असेल, दीपक गोळे असतील, या सर्व आणि माजी सैनिकाच्या सर्व टीमनी यात खूप मेहनत घेतली, याने मेहनतीचा आजचा सुवर्णाक्षराने लिहिणारा दिवस आहे। या दिवसाची आपण सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आजचा, आणि आज
अनावरण झालं आहे। या सर्व गोष्ट आपण येते 3-4 वर्षात करू शकलो। एकीचं बळ काय असतं हे दाखव आपण पाहतोय। यात आपण आपल्याला खरं तर या सर्व कार्य आपल्या प्रतिष्ठानच्या कामासाठी आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय संजयजी जगताप साहेब खूप मदत करतात। सर मी आत्ताच साहेबांशी बोललो की आम्हाला मोबाईल सीएडीची साहेबांची चर्चा करताना बोललो आता की व्यवस्था होईल का, तर साहेब म्हणले तसे प्रस्तावच द्या तुम्ही, का प्रयत्न करू आपण असं साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो। जय हिंद जय भारत। धन्यवाद सर। यानंतर पुरंदरच्या पवित्र भूमीमध्ये आज खरं तर पहिल्यांदाच कर्नल वेटरन मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरियाचे सन्माननीय कर्नल विशाल चंद्र मुल्लकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल मी शिवस्मृती प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आणि पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजय जगताप सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर सन्मान श्री मीनाजी मुल्ला सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। मी प्रतिष्ठानचे सन्मान श्री चंद्रकांत कुंभार उपाध्यक्ष माजी सैनिक प्रतिष्ठान प्रांत अधिकाऱ्यांच्या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। कपडे सर उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर सन्माननीय मीनाजी मुल्ला सर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर माननीय श्री विक्रमजी सिंह राजपूत कार्यक्षम तहसीलदार पुरंदर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय। मी सन्माननीय भाग्यवान मस्के यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा। सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सन्माननीय निखिलजी मोरे सर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय। मी प्रतिष्ठानचे किरण काका पुरंदरे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा। त्याचबरोबर जेजुरी नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांचं देखील या ठिकाणी सन्मान होतोय। श्री चारुदत्त इंगले सर आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होतोय। आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। मी सतीशजी खेरड यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करावा। यानंतर रमेशजी वालकुले सर CAFVD खडकी कमांडर व्हेकल सब डेपो साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय। मी संतोषजी जिंजुरके सर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते वालकुले साहेबांचा सन्मान करावा। यानंतर CAFVD चे सन्माननीय सरदार सर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय। सुभेदार अर्जुनजी भोर यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सरदार सरांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आणि नुकतीच सोलापूरचे सन्माननीय उपायुक्त म्हणून ज्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली ते आदरणीय निखिलजी मोरे सर यांचा खरं तर निरोप समारंभ देखील या ठिकाणी होणे बाकी होता। मी पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजय जगताप सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करावं। अतिशय उत्कृष्ट असं काम आदरणीय सरांनी या ठिकाणी केलं। जाता जाता देखील त्यांनी मला आज सांगितलं की आपलं एक मोबाईल ऍप नगरपालिकेचं या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे, तयार झालेलं आहे, की ज्या ऍपवरून आपण आपली घरपट्टी वगैरे सर्व काही भरू शकता। अतिशय उत्कृष्ट काम आदरणीय साहेबांनी या ठिकाणी केलं। त्याचबरोबर या ठिकाणी माजी सैनिक प्रतिष्ठान त्याचबरोबर पुरंदरमधील जवानांचे परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। शिपाई शंकर राजारामजी शिंदे 1999, त्याच्यानंतर शिपाई चंद्रकांत ज्ञानेश्वर तेकवडे 1999, एबीके यांच्या परिवारातील सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील मी शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं
आणि माजी सैनिक पक्षांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। सासवड शहरातून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी, वेगवेगळे क्षेत्रातले सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी या सर्वांचेच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, ज्यामुळे आजच्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली त्याबद्दल मनापासून स्वागत। नगरपालिकेचे मुख्याधिकारी सर्वांनी निखिलजी मोरे सरांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। थँक्यू सागर सर। आजच्या सासवड शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी अजून एक वास्तू आणि वॉर टँक याचं उद्घाटन सोहळ्यामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। सदरचा टँक आणण्यासाठी हा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न हे पुरंदर तालुक्यातील माजी सैनिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले। मागील जवळपास 2 वर्षापासून आमचा हा फॉलोअप चालू आहे, त्यामध्ये विविध परवानगी असतील, काही स्टेट राज्य शासनाच्या परवानगी असतील, काही केंद्र शासनाच्या परवानगी असतील, या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर सदन कमांडच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाकडे आपल्याला हा टँकचा प्रस्ताव द्यावा लागला। त्यानंतर हा माजी सैनिक प्रतिष्ठान आणि सासवड नगर परिषद अशा दोघांच्या संयुक्त नावे हा टँक हा संरक्षण विभागाकडून आपल्याला मंजूर झाला। तर तो टँक आल्यानंतर सुद्धा तो टँक आपल्याला संरक्षण मंत्रालयाकडून फ्री ऑफ कॉस्ट अशा स्वरूपामध्ये मिळाला, पण तो टँक तिथून आणणे आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं वॉर मेमोरियल तयार करणे याच्यासाठी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये 2 ते 3 महिन्याचा कालावधी गेला। या वॉर मेमोरियलच्या कामासाठी माननीय आमदार महोदयांनी आम्हाला आमदार निधीतून जवळपास 20 लाख रुपये हे उपलब्ध करून दिले आणि त्याच गोष्टीच्या अनुषंगाने आज हे टँक आहे आणि त्याबरोबर एक चांगलं वॉर मेमोरियल हे आपण सासवड शहराच्या वैभवामध्ये भर घालणार आज या ठिकाणी तयार करू शकलो। तर यासाठी मी सासवड नगर परिषदेचे आमचे अभियंता वर्ग असतील, सर्व कर्मचारी वर्ग असतील, ओएस असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी काम करणारे कॉन्ट्रॅक्टर असतील, या सर्वांनी युद्ध पातळीवरती काम करून सदरचा उद्घाटन सोहळा आणि टँकचं बसवणे हे अगदी चांगल्या पद्धतीने यशस्वी केलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो। याचबरोबर पुरंदर तालुक्यातील माजी सैनिक प्रतिष्ठान एक खूप चांगली अशी संघटना काम करत आहे। माजी सैनिकांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर इतरही सामाजिक प्रश्न असतील, या प्रश्नांमध्ये सैनिक प्रतिष्ठान लक्ष घालून चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे। आमदार महोदय, या ठिकाणी एक मला नमूद करावं असं वाटतं की मागील 2 वर्षापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी नगरपालिकेच्या घरपट्टीमध्ये सूट देण्याबाबतचा GR मिळाला होता, पण या GR मध्ये काही संदिग्धता होती। तर माजी सैनिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये मार्गदर्शनपर पत्र पाठवलं आणि ते मार्गदर्शन पत्राला उत्तर हे सासवड नगर परिषदेला मिळालं आणि त्या माध्यमातून पूर्ण राज्यातील माजी सैनिकांच्या प्रॉपर्टी ऍक्ट संदर्भातला प्रश्न होता तो सुटण्याचं काम हे सासवड नगर परिषद आणि माजी सैनिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून झालं आणि चांगल्या पद्धतीने आपण त्यांना घरपट्टीमध्ये सूट देणारी योजना आहे ती राबवू शकलो। जवळपास सासवड शहरामध्ये 250 माजी सैनिकांची घरं आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होते, काही शहीद जवानांची या ठिकाणी कुटुंबीय राहतात। तर या सर्वांचं शहराच्या योगदानामध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान असतं। तर मी नगर परिषदेच्या वतीने माजी सैनिक प्रतिष्ठान आणि शूर स्मृती प्रतिष्ठान या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उप विभागीय अधिकारी दौंड पुरंदर सन्माननीय श्री राजू मुल्ला सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वात प्रथम सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळीच आपण शासकीय कार्यक्रम घेतलाय, त्या ठिकाणी संचलन फार सुंदर झालं सासवड नगरीचं, त्याबद्दलही आपल्याला शुभेच्छा देतो। आणि आज आपण जे वार मेमोरियल लोकार्पण सोहळा आहे त्यानिमित्त दक्षिण कमांडचे प्रमुख कर्नल साहेब, या तालुक्याचे आमदार जगताप साहेब, सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि सन्माननीय व्यासपीठ, सर्वात प्रथम मला खरंच या कार्यक्रमाला धन्यवाद आणि शुभेच्छा द्यायचे आहेत, कारण हा कार्यक्रम फार महत्त्वाचा आहे स्वातंत्र्य सैनिक आणि आपण माजी सैनिकाच्या दृष्टीने बघितलं तर फार महत्त्वाचं आहे। आणि माझ्या बाबतीत जर गेलं तर मी ह्याच्या अगोदर सातारला प्रयत्न होतो, तिथेही मिलिटरी अपशिंगे म्हणून गाव आपल्याला माहीत असेल, तिथं
तिथेही गेल्या वर्षी हा तिथेही रणगाडा आणलेला होता आणि त्यावेळेलाही मी होतो आणि यावेळेलाही मी आहे. खरंच मी माझं भाग्य समजतो कारण सासवडराणी ह्याचं ठिकाण एवढं चांगलं आहे की ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला डाव्या साईडला नगर परिषदची इमारत आहे, भव्य इमारत, आणि उजव्या साईडला हा रणगाडा आहे. आणि रणगाडा हे असे आपण स्वातंत्र्याचा इतिहास वगैरे सर्व समजतो पण तो आपली जी नवीन पिढी येणार आहे त्याला खरंच जागृती व्हायला पाहिजे कारण प्रत्यक्ष रणगाडा बघायला मिळणं हे फार भाग्याचं काम पाहिजे. आणि हे तर आपण बघितलं असेल आमदार साहेब, आपण यादी लावली सर्व युद्धामध्ये जर आपण भाग घेतलेली जनता आहे इथं म्हणजे आपल्याला ही कर्मभूमी जी आहे ती युद्धाची भूमी आहे म्हणलं तरी काही अडचण नाही. आणि ह्याच्यातूनच नवीन जी आपली पिढी येणार आहे त्यांनी प्रेरणा घेणं अपेक्षित आहे आणि एवढं मोठंच एक आपल्याला सार्थक लाभतं ह्याच्याप्रमाणे त्याच्याच दृष्टीनं पुढे जे काही होणार आहे त्याचं एक इथं भाग्य आहे या सासवड नगरीचं. त्यानिमित्त जे जे काही इथं सर्वजण उपस्थित आहे आपण त्याचं एक एक लक्षणीय सणाचे आपण साक्षीदार आहोत त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर शिवस्मृती प्रथानचे सन्माननीय अध्यक्ष आणि पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार माननीय संजयजी चंद्रगा जगताप सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या ऐतिहासिक अशा पुरंदर तालुक्यामध्ये आणि आपल्या सासवड नगरीमध्ये आपल्या सर्वांच्याच प्रेरणादायी ठरणाऱ्या भारतीय लष्कराच्या P-55 या रणगाड्याचं अनावरण आज या शिवतीर्थ चौकामध्ये सासवड नगरपालिकेच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 76व्या स्वातंत्र्यदिनी त्या ठिकाणी आदरणीय कर्नल वेटरन्स आदरणीय विशालचंद्रजी मल्होत्रा सर, दक्षिण महाराष्ट्र गोवा सब एरियाचे मुख्य अधीक्षक यांच्या हातून त्या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे पुरंदर आणि दौंडचे उपविभागीय अधिकारी आदरणीय मीनाजी मुल्ला सर, आपल्या तालुक्याचे तहसीलदार महोदय आदरणीय विक्रम सिंहजी राजपूत सर या ठिकाणी उपस्थित, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्यांना आजच आपण त्या ठिकाणी सर्वांनी सेंड ऑफ दिला आणि ज्यांच्या कार्यक्षमतेमुळेच लवकरात लवकर आपल्याला हा टँक उपलब्ध झाला ते आदरणीय श्री निखिल मोरे सर, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय चारुदत्तजी इंगुले सर या ठिकाणी उपस्थित, माजी सैनिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब तुंबारकर, सर्व माजी सैनिक पुरंदर तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, माझे सर्व तरुण सहकारी, महिला भगिनी आणि आपण सर्वच. सर, फॉर अस इट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट कारण माझे वडील कैलासवासी चंदूकाका जगतावांचं खूप वर्ष स्वप्न होतं आणि माझे भाऊ इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसमध्ये असल्यापासून नेहमी अनेक कॅन्टोनमेंटला भेट द्यायची संधी आम्हाला मिळाली आणि ज्या ज्या वेळेस आम्ही कॅन्टोनमेंट बघायचो तिथले रणगाडे, तिथे असलेले मिग विमानं आणि वॉर ट्रॉफीज त्या सगळ्या बघितल्यानंतर खूप प्राऊड व्हायचं आणि त्यांना वाटायचं की माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी असावं. आणि आपल्या तालुक्याला एक उज्ज्वल इतिहासाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्याची पहिला शुभारंभ, पहिली लढाई आपल्या बेलसर खळद या भूमीमध्ये त्या ठिकाणी झाली आणि आज त्या भूमीमध्ये 15 ऑगस्टच्या या संध्येला आपल्या देशाच्या 76 वर्ष आपण स्वातंत्र्याचे पूर्ण करतो आणि 77 वर्षामध्ये पदार्पण करत असताना एवढी सुंदर आपल्या आर्मीची, आपल्या अभिमानाची वॉर ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी आपल्या आणि इथून पुढे पुरंदर तालुक्यातल्या पिढ्यानं पिढ्या अनेक मुलांना प्रेरणा देणारी अशी ही वॉर ट्रॉफी आज आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाने
या ठिकाणी या शिवतीर्थ चौकामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे. आणि त्यामुळेच मगाशी प्राण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस हा खूप ऐतिहासिक आहे. मला आदरणीय विशालचंद्र मल्होत्रा सरांना विनंती करायची आहे की आपण ही वॉर ट्रॉफी देऊन आमच्यासाठी एक खूप मोठी प्रेरणा त्या ठिकाणी दिलेली आहे. आज ही वॉर ट्रॉफी घेत असताना आदरणीय आपसांनी त्या ठिकाणी सांगितलं 2019 काळामध्ये माजी सैनिक प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर सातत्याने याचा फॉलोअप त्या ठिकाणी ते घेत होते. सातवड नगरपालिकेचं सहकार्य त्याच्यामध्ये झालं. आपल्या अगोदर त्या ठिकाणी जीओसींना आम्ही भेटलो. आपले अनेक माजी सैनिक त्या ठिकाणी कापरे साहेब असतील, आपण मगाची नाव घेतलं, गोळे साहेब असतील, यादव साहेब असतील, कामठे साहेब असतील, कुंभार साहेब असतील, जगताप साहेब असतील, कॅप्टन पुरंदरे सर असतील, कुंभार सर असतील, अशा सर्व अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांनी त्या ठिकाणी डिव्होशन दिलं. पुण्यामध्ये असेल, मुंबईला असेल, दिल्लीला असेल, सगळीकडे फॉलोअप केला. मला आठवतंय 9 तारखेला परवा तो टँकचा पेंट करत असताना सुद्धा ही सर्व मंडळी त्या ठिकाणी त्या पेंट बूथमध्ये तिथं गेली, स्वतः थांबून पेंट करून घेतला. रात्री 8 तारखेला रात्री 12 वाजता हा टँक पोचला. 9 तारखेला पहाटे 7 वाजता हा टँक क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी बसवला गेला. आणि सगळ्या गोष्टींना सहकार्य हे सातवड नगरपालिका आणि त्या ठिकाणी माजी सैनिक प्रतिष्ठान, शिवस्मृती प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच मी जास्त बोलण्यापेक्षा आजच्या या स्वातंत्र्यदिनी मी आपल्या सर्वांनाच खूप मनापासून या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी ही खूप मोठी प्रेरणा त्या ठिकाणी आहे. आदरणीय विशाल सरांचे विचार आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचेत, त्यामुळे मी जास्त बोलण्यापेक्षा सरांना एकच गोष्ट सांगेन. वी आर व्हेरी थँकफुल फॉर दिस वॉर ट्रॉफी सर, अँड वी आर व्हेरी थँकफुल फॉर दिस वॉर ट्रॉफी. धन्यवाद. बहुत गर्व होता है कि हमारी यहाँ की जो कवित्री है रश्माताई कामथे, उन्होंने इस टैंक के बारे में कुछ लिखा है. आया है शुभ अवसर, आया है शुभ अवसर स्वर्ण अक्षरों में लिखने का, आया है स्वर्ण अक्षरों में लिखने का पुरंदर के ताज में एक हीरा जड़ाने का. पुलकित होती है धरा, पुलकित होती है धरा पुरंदर के कनकन की, पुलकित होती है धरा पुरंदर के कनकन की, रचने जा रही है यहाँ फिर एक कहानी शौर्य की. जीती है जिसने जंग कही, जीती है जिसने जंग कही रचे है इतिहास नए, जीती है जिसने जंग कही रचे है इतिहास नए, जिसने देखे रन कही, जिसने देखे रन कही अब बनेगा वो पुरंदर की शान नई, अब बनेगा वो पुरंदर की शान नई. मैं यहाँ पे जो आज के प्रमुख अतिथि सम्माननीय कर्नल वेटसन मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र और गोवा सब एरिया के सम्माननीय कर्नल विशाल चंद्र मल्होत्रा सर को यहाँ पे सभा को संबोधित करने के लिए विनंती करता हूँ. आदरणीय संजय राव जी, SDM साहब, मंच में उपस्थित सारे अतिथिगण, मेरे सामने बैठे हुए सैनिक, पूर्व सैनिक, वीर माताएं, वीर पिताएं, वीर नारी और पुरंदर गांव के भाई बहन और सारे नागरिक, मैं आप सबको सबसे पहले आज देश के 77th इंडिपेंडेंस डे या स्वतंत्रता दिवस के लिए हार्दिक मुबारकबाद देना चाहता हूं. और साथ ही साथ आप सबको इस वॉर मेमोरियल या इस टैंक के उद्घाटन के लिए भी मुबारकबाद देना चाहता हूं, क्योंकि हालांकि संजय राव साहब जी ने कहा था कि ये फौज की तरफ से है, बट ये उनकी इनिशिएटिव, उनका लगन, उनका जो निष्ठा थी उसको यहाँ पर लेकर आने के लिए और उसको यहाँ पर इंस्टॉल करने की,
और बाजी सैनिक संगठन के कड़ी लगन के साथ ये यहाँ पर इंस्टॉल हो चुका है। ये टैंक केवल एक लड़ाई या जंग में लड़ने के लिए एक औजार या एक तोप नहीं है, ये एक प्रतीक है आज हमारे देश का, जो हम 76 साल पहले हमने जो अंग्रेजों से 200 साल जिन्होंने हमारे पर राज किया था उनसे जो हमने जंग लड़ी, हमारे वीर सेनानी स्वतंत्र सेनानियों ने जो अपनी जान की बलिदान दी, कड़े संघर्ष किया और दृढ़ संकल्प के साथ उनको हमारे देश से बाहर निकाल के हमको आज आज़ादी दी। आज ये एक ऐसा दिन है जहाँ पर हम अपने पूर्व सैनिकों को, स्वतंत्र सेनानियों को श्रद्धांजलि अर्पित करते हैं और ये प्रण लेते हैं कि हम अपने देश को इसी प्रकार से आगे बढ़ने में हम अपना योगदान देंगे। मैं सच्चे दिल से बोलूं तो आप मैं उनके सामने खड़े होते हुए मुझे आज बहुत गौरवान्वित, बहुत ही गर्व महसूस हो रहा है। आप सब जो यहाँ पर उपस्थित अतिथिगण हैं, आपका जुनून, आपका जज्बा देश के प्रति जो लगन है आपका, वो क्लियर दिख रहा है। मुझे आज एनसीसी बच्चों के सामने उनका सल्यूट, उनका यहाँ पर जो उन्होंने जो कार्रवाई की, यहाँ पर सलामी शस्त्र की, मुझे बहुत ही अच्छा महसूस हुआ और मुझे यकीन है कि आप जैसे पेरेंट्स, भाई बहन और रिश्तेदार अगर हैं तो हमारा देश, हमारे युवक जो आज के युवक हैं वो हमारे देश के लिए उसी प्रकार से योगदान देते रहेंगे, हमारे देश की जो सुरक्षा करेंगे और हमारे देश सुरक्षित हाथों में है और हम सब मिलकर इसी प्रकार से अगर योगदान देते रहे तो हमारा देश और भी उन्नति करेगा और दुनिया में जो हम आज बढ़ते जा रहे हैं एक समय ऐसा आएगा जब हम पूरे दुनिया में नंबर वन देश कहलाएंगे। मैं आप सबको दोबारा धन्यवाद देना चाहता हूँ, आपने मुझे यहाँ पर बुलाया और संजय रावत जी का, एसडीएम साहब का और माजी सैनिक संगठन का जिन्होंने मुझे ये मौका दिया है यहाँ पर आप लोगों के सामने उपस्थित होकर आप लोगों से दो शब्द कहने के लिए। मैं चाहता हूँ कि आप लोग इसी प्रकार से, हम यूनिफॉर्म्ड सोल्जर, चाहे हम आर्मी, नेवी, एयरफोर्स या पुलिस सर्विसेज या पैरामिलिट्री फोर्सेज, कोई भी यूनिफॉर्म सर्विसेज जो किसी भी प्रकार से देश की सुरक्षा करते हैं, चाहे इंटरनल सिक्योरिटी हो या एक्सटर्नल सिक्योरिटी हो, हमारा आप हमको एक तरह से मोटिवेट करते रहे और हमको अपना काम, ताकि हम अपना काम अच्छी तरीके से कर सकें और देश की सुरक्षा हमेशा कर सकें। धन्यवाद, थैंक यू सो मच। मला सांगताना अभिमान वाटतोय की पुरंदरजी भूमी शूरांची, वीरांची, त्याबरोबर बलिदान देणाऱ्यांची भूमी म्हणून ही ओळखली जाते। आणि राम राजाराम रंगत 1944 सालच्या युद्धामध्ये ते शहीद झाले आणि आज त्यांच्या घरातील त्यांची मुलगी रंगत या ठिकाणी उपस्थित आहेत। श्रीमती द्वारकाबाई काशीनाथ गोडसे वय वर्ष 85, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा। मी विनंती करतो समोर सत्कार स्वीकारायचा। चला पुरंदर कलावंतांचा सत्कार स्वीकारून पाकिस्तानचे किरण काका पुरंदरे यांना मी विनंती करतो, आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते पुरंदर कलावंतांचे सर्व सन्माननीय कलाकार देशभक्तीपर अतिशय सुंदर गाणी 5:30 वाजल्यापासून यांनी ठिकाणी सादर केली आहे। यानंतर चालू राहणार आहेत आदरणीय मल्होत्रा सर देखील दोन गाणी या ठिकाणी ऐकणार आहेत आणि मग ते पुढच्यातील कार्यक्रम गाण्यांचा पुढे तसाच चालू राहील। तरी काकांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे। भारत माता की, भारत माता की। आजचा हा दिवस 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस, यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आपण माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर व शिवस्मृती प्रतिष्ठान पुरंदर यांच्या एकात्मतेने व सासवड नगर परिषद यांनी जे काही सहकार्य केलं सर्वांनी आणि ज्यांनी जे काही कामं केली त्याबद्दल
हरीचा वाटा म्हणून आभार प्रदर्शन माझ्याकडे आलेला आहे. खरं पाहता पुरंदरमध्ये पुरंदर किल्ल्यामधील जेव्हा पहिले महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिशकालीन रणगाडे इथले गेले तेव्हा आम्हाला लहानपणी हकीकत सांगितली जायची की हा दरेच्या पुलावरनं रणगाडे गेले होते. परंतु प्रत्यक्षात ते रणगाडे आणायचं काम आम्हाला मिळालं ते आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडलं. यामध्ये सर्व सदस्य आणि जे काही मदतनीस किंवा ज्यांनी काही मदत केली खारीचा वाटा त्यांचे स्वाधीसेवी प्रतिष्ठान पुरंदर व ऋषिवस्मृती प्रतिष्ठान चाकवड यांच्या वतीने मी आभार मानतो आणि आयोजकांना पुढील कार्यक्रम चालू करण्याची विनंती करतो. धन्यवाद.
Thank you.
सबको मिलके जाएंगे, तो सबको मिलती है। यानंतर पुरंदर कला मंचाच्या गायिका हम करम अपना करेंगे हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत। मी त्यांना विनंती करतो मंच